नाही तुम्हाला बाई नाही ठेवायचं ना काय तू पण मला ऐकायचं नाही कोणाचं बस आता एवढं दोन तीन महिने आम्ही एवढी घाण काढली ते गेलं देऊ मी तुम्हाला तुम्हाला 1800 रुपये दिले होते आज तुम्हाला 500 रुपये द्या 100 रुपये कटकार नाही ना मी जाणार नाही संबंध नाही काका एकदम नाही पैसे द्या मग माझी मी जाईल कशाची तुम्हाला बोला तर मला माहिती नाही बघा कशासाठी पैसे देऊ कसे पैसे म्हणजे तुम्ही आज सांगून गेले होते आज सकाळी तुम्हाला 1800 रुपये दिले होते ना कसले 2000 रुपये दिले कुठे 1800 किती रुपये 1800 रुपये दिले त्याचे 500 रुपये आपला 1800 रुपये ठरवतो 1500 रुपये दिले ते काय 1800 रुपये झाले का 3000 आणि 300 रुपये 1500 दिले 1500 आणि 300 1800 होता ना असं काय करताय तुम्ही 1800 रुपये द्यायला पाहिजे होते ना 1800 दिलो ना नाही दिले 1800 एक सेकंड भाई कितने दिए 1500 आणि 300 500च्या 3 नोटा होत्या 200ची एक नोट होती आणि 100ची एक नोट होती काय का दोन आहे का 500 3 नोटा दिला ते मी कबूल करते पण 300 1500 पण ते 300 रुपये दिले होते 1500 मग 1800 होतात ना 1800 द्यायला पाहिजे ना मग 1800 दिले ना तुम्हाला 1800 नाही दिले अरे 1800 दिले कॅल्क्युलेटर लेके फोन देते नाही हे बघा तुम्हाला 1500 दिले होते ते मला त्यातलं काय कळत नाही मग तुम्हाला कसं कळलं एक मिनिट तुम्हाला कळतं का हे सांगा मागची एक नोट 500 500ची दोन नोट 1000 500चे हे बघा 500चे 3 होता 1500 दिले याने दिलं का 1500 3 नोटा आणि 100ची 3 नोटे दोन मिनिट त्यांना सांगू दे दोन मिनिट ऐका 1500 1500 रुपये 3 नोटा दिसत्या मी खोट बोलत नाही तुम्हाला आवडत नाही 1500 3 नोटा दिसत्या आणि 200 300 300 आणि 3 नोटा दिसत्या फक्त 300च्या 3 नोटा बरोबर मग किती झाले किती झाले बोला तुम्ही सांगायला किती झाले 1500 म्हणजे 1500 प्लस 100 केलं तर 1600 आणि 200ची नोट दिली 1800 नोटा दिसत्या 300च्या नोटा दिला 1500 आणि पाहिजे 1800 म्हणजे किती असतात हे सांगा 1800 म्हणजे किती असतात हे सांगा हे त्यांना त्यांच्याकडून समजू दे आपल्याला 1800 म्हणजे 1000 आणि 800 बरोबर 800 रुपये नाही दिले मला 800 रुपये दिलेच नाही दोन मिनिट 1800 म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही ऍक्च्युली किती 1800 म्हणजे किती होतात सांगा तुम्ही सांगा 1800 तुम्ही दिलेच नाही किती होतात 1800 म्हणजे हे सांगा 1800 फोटो काढून आया करता फोटो नाही काढायचे मी नमस्कार सर्वप्रथम मी त्या काकूंच्या कामाच्या पैशात कष्टाच्या पैशात घोळ घालणाऱ्या त्या तवाळखोर पोरांचा जाहीर असा निषेध करतो 1500 म्हणजे 500च्या 3 नोटा आणि 300 हे याच्यापूर्वीही कधी 1800 झाले नाहीत सध्याही 1800 होत नाहीत आणि पुढे भविष्यात कधीही 1800 होत नाहीत कदाचित या देशाच्या सत्ता बदलतील पंतप्रधान बदलतील राज्याचे मुख्यमंत्री बदलतील परंतु 500च्या 3 नोटा आणि 300 हे कधी 1800 होऊच शकत नाहीत मला एक महत्वाची गोष्ट सांगायची सुनो उद्धव ठाकरे आप मेरी बात सुनो मला तुम्हाला निक्षून सांगायचंय की त्या काम करणाऱ्या ह्या मावशी मराठी भाषिक मावशी आहेत त्या मावशी मराठी मावशी आहेत आणि त्याच तुमच्या राजवटीत तुमच्या ह्याच्यात त्या मावशीवरती अन्याय होतोय ते पोरं त्या मावशींची लुबाडणूक करतायत त्यांना आर्थिकदृष्ट्या फसवणूक करतायत आणि ह्या गोष्टीच्या कडे तुमचं भरपूर असं दुर्लक्ष होतंय एकतर सुशांत प्रकरणात तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यानंतर याही प्रकरणात हे अशा प्रकारे मावशीची फसवणूक होतीये आणि या गोष्टीची आम्ही या ठिकाणी सीबीआयची या ठिकाणी आम्ही मागणी करीत आहोत आणि उद्धव ठाकरे त्यासोबतच या प्रकरणावर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे तुमच्याच्या नजर सांभाळणं होत नसेल माणसाला तुमच्याकडले नाही देऊ द्या परंतु माणसांना जिथं काम केलंय त्यांनी ज्या ठिकाणी काम केलंय एकतर लॉकडाऊन मध्ये कामही मिळत नाहीत ज्या ठिकाणी काम केलंय त्या ठिकाणचे जर त्या पैसे मिळत नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे रोजगार निर्मिती तर तुमच्याच्यानं खरं नाही परंतु आहे तो रोजगार तरी तुम्ही वसूल करून या ठिकाणी आम्हाला दिलाच पाहिजे एकतर मुळात त्या मावशीचे 1500000 मोदींनी बुडवलेत त्याचाही त्या मावशींनी तक्रार केली नाही त्यांनी असं किती जणांकडून पैसे सहन करायचं किती जणांना पैसे सोडून द्यायचं त्यांच्या अशिक्षितपणाचा त्यांच्या कष्टाळूवृत्तीचा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातोय आणि त्याच्यामुळं मी या ठिकाणी निक्षून सांगतोय की उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा द्या
तुम्ही राजनामा द्या, तुम्ही राजनामा द्या आणि त्या मौसींना 1800 रुपये मिळाले पाहिजेत. मुझे 1800 दो, 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 मुझे कुछ पता नहीं, मुझे 1800 दो. इधर से लाके दो, उधर से लाके दो, इधर से लाके दो, उस बच्चों से लो, उस खुशी से भी लो, लेकिन 1800 रुपये दो और वो 1800 रुपये मुझे उस मौसी को देने दो. एक तर मोदींनी सगळी गैरसोयी करून ठेवली, एक नव्या नोटा काढल्यात आणि त्या काही ओळखूही ना गेल्यात. आता ह्या 6 वर्षात मला सांगा तुम्ही, 10 नवीन नोट निघाली, 20 नवीन नोट निघाली, 50 नोट निघाली, 100 नवीन नोट निघाली, 500 नवीन नोट निघाली, 1000 होती ती बंद पडली, 2000 सुद्धा नोट निघाली. गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मेहनत करणाऱ्यांसाठी जर 1800 एखादी नोट काढली असती तर काय फरक पडला असता? आणखी एखादा रेल्वे स्टेशन इकावं लागलं असतं का? आणखी एखादं इमानतळ इकावं लागलं असतं का? त्या अदानी अंबानीला सगळा भारत लिहून द्या, परंतु 1800 नोट आलीच पाहिजे. आणि जर पुढच्या महिन्यात जर 1800 नोट भादवा हा महिना संपायच्या अगोदर, भादव्याच्या महिन्याच्या अगोदर जर 1800 नोट निघाली नाही, तर या ठिकाणी आम्ही जाहीर मोर्चा करू, आमरण उपोषणाला बसू, आणखी आम्हाला जे जे काही करायला येते ते करू. आणि त्याच्यात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर मी सांगून ठेवतो, मी सांगून ठेवतो की सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची जबाबदारी असेल, केंद्र सरकारची जबाबदारी असेल, मला काही माहित नाही. मुझे 1800